कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने राज्यात झालेल्या लॉकडाऊनच्या काळात 3 महिन्याचे घरगुती वीज बिलामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. अव्वाच्या सव्वा दराने वीज बिलाची आकारणी केल्याने सर्वसामान्यांची वीज बिले दुप्पट तिप्पट आलेली आहेत. एप्रिल महिन्यापासून 5 ते 15% बिलामध्ये वाढ झालेली आहे. तसेच एकूण 3 महिन्याचे युनिट बिलामध्ये समाविष्ट झाल्याने ज्यादा युनिटचा फटका सर्वांनाच बसला आहे. वीज वितरण कंपनीने घरगुती वीज बिलामध्ये झालेली दरवाढ त्वरित मागे घ्यावी. आर्थिक परिस्थिती ढासळल्याने सदर वीज बिले भरणे शक्य नाही, त्यामुळे 3 महिन्याची वीज बिले सरसकट माफ करण्यात यावी. अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा देण्यात आला. जाहीर निषेध, जाहीर निषेध. वाढीव आलेल्या वीज बिलांचा जाहीर निषेध. मागील 3 महिन्यांची घरगुती वीज बिल माफी झालीच पाहिजे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा विजय असो. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा विजय असो. दिनांक 13 जुलै 2020 रोजी सोलापूर जिल्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं सोलापूर जिल्हा अधीक्षक अभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी समोर शेतकऱ्यांना व ग्राहकांना, घरगुती ग्राहकांना जे चालू ऑफिस समोर आज वीज बिलांची होळी करून वाढीवालेल्या वीज बिलांचा निषेध, तसेच मागील 3 महिन्यामधील वीज बिलांची संपूर्ण माफी द्या. कारण मागील 3 महिन्यामध्ये शेतकरी असतील, शेतमजूर असतील, व्यावसायिक असतील, उद्योगपती असतील, अगर कामगार असतील, या सर्वांच्या हाताला काम नसल्यामुळे, सगळ्यांना घरात बसावं लागलं लॉकडाऊनच्या परिस्थितीमुळे, त्याच्यामुळे कोणाकडेही उत्पन्नाचा स्रोत नव्हता. आज मागील 3 महिन्याचे बिलं अव्वाच्या सव्वा दराने दिल्यामुळे प्रत्येक ग्राहक त्रस्त झालेले आहेत. प्रशासन मात्र सुस्त आहे, प्रशासनाला काही देणं घेणं नाही. एका बाजूला शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळाला नाही, दुधाला दर मिळाला नाही, आणि आज वीज बिलं अत्यंत जास्त प्रमाणात आल्यामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे. वीज बिल भरण्याची परिस्थिती कोणाचीही राहिलेली नाही. त्याच्यामुळे आज आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर आमचे नेते आदरणीय राजू शेट्टी साहेबांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालयाच्या समोर आम्ही आंदोलन करून प्रशासनाला आणि शासनाला विनंती करत आहोत, तुम्ही लवकरात लवकर ही वीज बिले माफ करा. अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना लॉकडाऊनचे नियम तोडून रस्त्यावर उतरून हा लढा तीव्र करेल. वीज बिल माफी घेतल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महामूद पटेल, युवा जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे, सचिन म्हस्के, जिल्हा उपाध्यक्ष पीपू पाटील आदी जण उपस्थित होते.